एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. उमरेड मधील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी 3 मुलींना कोरोना असल्याचे सांगितले व रिपोर्टवर लिहून दिले, तसेच त्यांना नागपूर मधील मेयो रुग्णालयात जाऊन ट्रीटमेंट करा असे देखील सांगितले आहे. त्यानंतर तीनही मुली कमालीच घाबरल्या आहेत, तसेच त्यांच्यासोबत त्यांच्या घरचे मंडळी सुद्धा चिंतेत आहे आणि ही रिपोर्ट ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सचिन धमकाळे यांनी दिली आहे. यात सविस्तर बातमी अशी की या तीनही मुली एका ब्युटी पार्लरमध्ये काम करतात. काही दिवसाआधी त्यांच्या पार्लरमध्ये एक महिला आली होती. त्या महिलेची प्रकृती बरी नव्हती, त्यांना खोकला होता. या मुलींना सांगण्यात आले की त्या महिलेला कोरोना ही बिमारी आहे, त्यामुळे या तिघी मुलींनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन तपासणी करायचा निर्णय घेतला. पण तपासणी करायला दोघ्याच मुली गेल्या व तिसरी मुलगी उशिरा येणार म्हणून तिसऱ्या मुलीची सुद्धा ग्रामीण रुग्णालयात तपासणी करिता 3 चिठ्ठी काढली व वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे जाऊन सारी पार्लर मध्ये घडलेली हकीकत सांगितली. त्यावर वैद्यकीय अधिकारी सचिन धमकाळे यांनी त्या मुलींना न तपासता तिघांच्याही चिठ्ठीवर कोरोना पॉझिटिव्ह अशी रिपोर्ट लिहून दिली व नागपूरला जाऊन ट्रीटमेंट करा असे सांगितले, जेव्हा की तिथे तिसरी मुलगी ही उपस्थित सुद्धा नव्हती. या सर्व प्रकाराने तीनही मुली व त्यांच्या परिवारातील सर्व घाबरले आहे. आमच्याकडे एक क्लायंट आली होती, ती बिमार होती. तिला म्हटलं आम्ही की तुम्ही, म्हणजे ती आली होती बिमार होती, तिला म्हटलं की तुम्ही इतके बिमार असून कशी का आले बा तुम्ही थ्रेडिंग करायला, तर त्या म्हणत होत्या कुछ नाही होता करके दे. मग आम्ही थ्रेडिंग करून दिली, त्यानंतर ती गेली. त्यानंतर मग आम्ही म्हटलं की त्यानंतर ती गेली, त्यानंतर आम्ही पार्लर बंद केला आणि आमचा जो टाईम आहे आम्ही त्या टायमाला आम्ही आपल्या घरी गेलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचं शनिवारला पार्लर बंदच होतं. बंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तिसऱ्या दिवशी नंतर पार्लरमध्ये आलो, तर तेव्हा आमच्या ज्या स्टुडंट लोक होते त्याच्यामधनंच काय काय स्टुडंट म्हणत होत्या की तिला म्हणजे कोरोना झाला आहे बा म्हणून त्यांनी सांगितलं. आम्ही हे म्हटलं की आमच्याकडे ते आली होती बा थ्रेडिंग करायला, तर होऊ शकते आमच्यावर पण काही इफेक्ट वगैरे म्हणजे कीटाणू वगैरे असतील बा, तर म्हणून आम्ही नंतर मध्ये सरकारी दवाखान्यामध्ये गेलो, उमरेडच्या सरकारी दवाखान्यामध्ये गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्या चिठ्ठी काढली. चिठ्ठी काढल्यानंतर डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरला तेच सांगितलं की आमची अशी क्लायंट आली होती आणि असे लोक म्हणत आहेत की तिला म्हणजे कोरोना झाला आहे बा म्हणून. तर आम्ही म्हटलं हा ती अफवा होती, जे आम्हाला पण वाटत आम्हाला आधी माहित नाही होतं, पण मग नंतर माहीत झाल्यानंतर आम्ही डॉक्टरांना तेच सांगितलं की अशी अशी क्लायंट आमच्याकडे आली होती आणि तिला असं म्हणत आहेत बा लोक की कोरोना झाला आहे बा म्हणून म्हणून आम्ही सहज चेकअप करायला गेलो. तिथे सरांनी आम्हाला ना टच केलं ना एक बोट पण लावला. सरांनी डॉक्टरनी त्यांनी डायरेक्ट म्हटलं की तू म्हणजे डायरेक्ट काही बोललाच नाही, काही बोललेच नाही ते, त्यांनी डायरेक्ट लिहून दिलं की यांना कोरोना पॉझिटिव्ह 2 ते 3 दिवस झाले आहे न पाळता आणि न चेकअप करता. आणि आमच्यासोबत एक आणखी एक माझी फ्रेंडच होती, ती दवा हॉस्पिटलमध्ये आली पण नव्हती, तरी पण तिच्या पण त्यांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट म्हणून दिली आहे. तिची पण पॉझिटिव्ह रिपोर्ट दिली की तिला पण कोरोना झाला आहे, पॉझिटिव्ह आहे आणि 2 ते 3 दिवस झाले आहे. तर तुम्ही डायरेक्ट नागपूरला मेडिकलमध्ये जा, तुम्हाला डायरेक्ट म्हणजे लवकर घेतील बा असं. बरं, दुसरी गोष्ट त्यांनी असं काही स्वतःहून तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न नाही केला का तुम्ही चला आणखी हवा आम्ही पाठवू? नाही 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 तसं वगैरे काहीच नाही केलं, त्यांनी फक्त डायरेक्ट म्हटलं की तुम्ही इथे जा बा म्हणून, मेडिकलला जा बा म्हणून असं म्हटलं. नाही तेव्हा आम्ही आमची चुकी हेच झाली की आम्ही ना जे चिठ्ठी आहे ना ते बघितलीच नाही. बरं, आणि जेव्हा मग आम्ही घरी गेलो, घरून मग नंतर आम्हाला असं वाटलं की डॉक्टर म्हणत आहे बा चेकअप करायला नागपूरला चालले जा, तर आम्ही ज्या वेळेस म्हणजे जाऊ बा आता अशा तयारीमध्ये होतो, तर त्या चिठ्ठीवरती डायरेक्ट पॉझिटिव्ह म्हणून लिहिलेलं होतं. तर आम्ही खूप घाबरून गेलो. त्यानंतर मी माझ्या दादाला कॉल केला आणि माझ्या दादाला सांगितलं मी की असं असं म्हणत आहे बा म्हणून. तर दादानी तिकडे प्रहार संघटनेमधला एक दादा आहे त्यांना फोन करून विचारले आणि त्यांना सांगितलं की असं असं काय आहे, तर त्यांनी एकच म्हटलं की त्यांना काही प्रॉब्लेम आहे का, त्यांना ताप आहे का, त्यांना सर्दी खोकला काही आहे का, हे सगळं असेल तरच तुम्ही आणा, नाहीतर इथं आणलं की इथे आणल्यानंतर डायरेक्ट ऍडमिट करतात, न त्यांचा काही बघतानाच पॉझिटिव्ह म्हटलं तर डायरेक्ट ऍडमिट करून घेतात. तर तसं करून आम्ही मग नाही गेलो. डॉक्टरनी म्हणजे असं काही विचारच नाही केलं की यांना की म्हणजे बिना चेकअप केल्याने कसं काय होऊ शकते बा. डॉक्टरचा खूप मोठा गैरसमज आहे याच्यामध्ये आणि डॉक्टरने खूप मोठं बेकार काम केलं आहे. हे सगळं काम अगर आम्हाला दिलं हे आम्ही सांगू शकतो, अगर असंच कोणतं पेशंट आणखी गेलं त्यांच्याकडे त्यांनी तेच लिहून दिलं तर मग ते काय करणार आहे, ते लोक पण तेच करतील ना.
ते लोक पण हेच म्हणतील की नाही बा आपल्याला डॉक्टरने लिहून दिलं तर आपण गेलं पाहिजे, त्यांना मग डायरेक्ट बिना असो किंवा नसो त्यांना डायरेक्ट ऍडमिट केलं तर मग काय कराल ते, बिना कामानेच जातील ना ते। डॉक्टरनी असं लिहून दिल्यामुळे आम्हाला इतका त्रास होत आहे, या त्रासामुळे माझी फ्रेंड इतकी घाबरली आहे की तिने तिच्या छातीमध्ये त्रास, ती इतकी रडत आहे, दिवस रात्र रडून राहिली आहे, तिला इतकं म्हणजे खूप जास्त आम्हाला सांभाळावं लागत आहे। मी एक हिंमत घेऊन सांगणी इतकं काही करत आहे पण ते लोक खूप अशी हिंमत हारून राहिले आहे आणि हे करत आहे हे, यामुळे या डॉक्टरांनी असं इतकं गैरसमज करून टाकलं आहे आणि त्यांनी व्हॉट्सअपवर पण मध्ये टाकलं आहे म्हणते हे आम्हाला आत्ताच कळलेलं आहे आणि आम्ही अशा त्याच्यामध्ये असतो तर आम्हीच तितकी काळजी घेतली असती, पण तुम्ही लोकांनी ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे की आम्हाला नाही आहे तर नाहीच आहे, अगर तसं काही राहिलं तर आम्ही करू त्याची पण काळजी घेऊ, आम्ही ट्रीटमेंट पण करू तसं काही असेल तर। आणि डॉक्टरांनी असं लिहून दिलं आहे त्या चिठ्ठीवर की डायरेक्ट पॉझिटिव्ह बा म्हणून, तर सगळे लोक आमच्यापासून दूर भागत आहेत आणि आमच्याजवळ यायला पण पाहून नाही राहिले आणि कोणी आमच्याशी संपर्क पण नाही राहत आहेत, बोलणं चालणं वगैरे सगळं बंद करून दिलेलं आहे, तर हे खूप गैरसमज केला आहे सर डॉक्टरांनी, यांना बी चांगली शिक्षा झाली पाहिजे। माझी ताई इतक्या टेन्शनमध्ये आहे त्यामुळे आम्ही त्यांच्या तिच्या टेन्शनमुळे आम्ही पण रात्रभर त्यांना तिला दिलासा देऊ थकून गेलेला आणि ह्या जे घटना हे जे दवाखान्यामधले जे डॉक्टर आहेत ना यांना मी आता आवर्जून सांगत आहे की अगर यांना डायरेक्ट निलंबित करण्यात यावं नाहीतर याच्यासाठी मी स्वतः प्रहारचा एक प्रहारमय करून टाकेल हे त्यांनी लक्षात ठेवावं हे मी दोन शब्द सांगित आहे। महाराष्ट्र दर्पणसाठी भूपेश पाठराबे।